दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेवरती येताच पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय. महाविकास आघाडीमध्ये असल्यानं हिंदुत्वावरती भूमिका घेता आल्या नाहीत असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे. हिंदुत्व, बॉम्बस्फोट आणि दाऊदच्या मुद्द्यावरती बोलता आलं नाही असा दावाही शिंदे यांनी केलेला आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरती आक्रमक भूमिका घेता आली नाही अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडलेली आहे. नवाब मलिक प्रकरणामध्ये घेतलेल्या भूमिकेवरती मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. हम लोगों ने जब शिवसेना बीजेपी के साथ चुनाव लड़ा था 2019 में, लेकिन सरकार बन गई कांग्रेस राष्ट्रवादी के साथ, और इसके वजह से हिंदुत्व की बात, जब जब हिंदुत्व के मुद्दे आए, सावरकर जी का मुद्दा आया और कई मुद्दे आए, मुंबई बॉम्बलास्ट का मुद्दा आया, दाऊद का मुद्दा आया, और भी कई मुद्दे जब आते थे तो हम कुछ भी निर्णय नहीं ले पा रहे थे. और इसलिए, और दूसरी बात है, जो हमारे 40-50 विधायक जो है, उनके चुनाव क्षेत्र में भी काफ़ी कठिनाइयों का सामना उनको करना पड़ रहा था, क्योंकि अन्य जो हमारे घटक पक्ष है वो उनको जो वहाँ पर उनके सामने जिनकी जो पराजित हुए थे उनको उनकी ताकत बढ़ाने का काम अन्य घटक पक्ष कर रहे थे. आणि या संदर्भातले अधिक अपडेट घेऊयात. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. निलेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा कसा अर्थ घ्यायचा? अमोल, ज्यावेळेस हे सर्व 50 विधेयक आमदार जे आहेत हे बंडखोरी करून निघून गेले, त्यावेळेस त्यानंतर माध्यमांशी ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया दिल्या होत्या, त्यावेळेस त्यांना प्रामुख्याने काही मुद्दे मांडले होते. याच्यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा असेल, सावरकरांबद्दलचा मुद्दा असेल, हे मुद्दे, या मुद्द्यांसाठी आम्ही शिवसेनेतून बाहेर पडत आहोत, आम्ही दुसरा गट स्थापन करत आहोत, अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत होतं. यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की ज्यावेळेस दाऊदचा विषय निघाला आणि त्यानंतर राज्यामध्ये एक मोठं रणकंदन पाहायला मिळालं होतं, एका महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्याचं नाव याशी जोडलं गेलं होतं, त्यांच्याशी संबंध असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता, आणि अनेक यामध्ये प्रकरणांमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर देखील महाविकास आघाडी सरकारनं या मंत्र्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नव्हता. शेवटपर्यंत मंत्रीपदावर हा जो मंत्री आहे हा कायम असल्याचं पाहायला मिळालं होतं, आणि नेता कायम असल्याचं पाहायला मिळालं होतं, आणि त्यामुळेच कुठंतरी आमची अडचण मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. दाऊशी संबंध असलेल्या माणसासोबत आम्हाला राहावं लागत होतं, त्या सर्व महाविकास आघाडीसोबत राहावं लागत होतं, असं देखील एकनाथ शिंदेनं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर सर्व माध्यमांशी प्रतिक्रिया देताना त्यांना हाच मुद्दा प्रामुख्यानं मांडला होता. त्यामुळं आता आगामी काळात याबाबतीत कुठंतरी शिंदे सरकार जे आहे हे कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडं महाविकास आघाडी सरकारनं या सगळ्या विषयामध्ये भूमिका घेताना म्हटलं होतं की या मंत्र्यावर केवळ आरोप झालेले आहेत, त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई होऊ देणार नाही, ज्यावेळेस आरोप सिद्ध होतील त्यानंतरच आम्ही कारवाई त्यांच्यावर करू, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया महाविकास आघाडीकडून येताना पाहायला मिळत होत्या. आणि यामुळेच कुठंतरी आम्ही जो दाऊशी संबंधित आहे, जो देशाच्या सर्व सुरक्षेशी संबंधित विषय आहे, अशा विषयामधल्या जर मंत्र्यांची पाठराखण होत असेल तर आमचा त्याला विरोध असेल, अशा पद्धतीचं हे मत या सर्व 50 आमदारांचं असल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यामुळेच कुठंतरी आम्ही महाविकास आघाडीतून फारकत घेतली असं देखील एकनाथ शिंदेच्या वतीनं सांगण्यात येत आहे. अमोल, निलेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.